आपल्या भारत देशामध्ये लग्न हा सोळा संस्कारांपैकी एक म्हणजे पंधरावा संस्कार मानला जातो त्याच्याचमुळे विवाह या संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण याच्यानंतर आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते आणि नातीसंबंध बऱ्याच गोष्टी सगळ्या बदलतात एका माणसाचं लग्न ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याच्या आजूबाजूचं सगळं विश्वच बदलून जातं मग तो मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत आता जर का आपण जुन्या काळातल्या लग्नांकडे थोडंसं प्रकाश टाकायचा प्रयत्न केला तर आपल्या हे लक्षात येईल की भारत हा देश ऑफकोर्स सगळ्यांना ठाऊक आहे की कृषीप्रधान देश सुरुवातीपासून आहे त्याच्यामुळे आत्ता जरी बऱ्याच लोकांकडे शेतीबाडी नसली तरीही पूर्वीच्या काळी ऑलमोस्ट सगळ्यांकडे शेतीबाडी असायची स्वतःच्या हक्काची जमीन असायची त्याच्यामुळे जेव्हाही लग्न कार्य व्हायची त्यावेळेला घराच्या समोर असणारं अंगण असेल किंवा शेती असेल तिथेच थाटामाटात अगदी मंडप उभा केला जायचं साधा बोळ का होय ना आणि त्याच्यामध्ये लग्न पार पाडली जायची आता हाच घरासमोरचा मंडप कालांतराने हळूहळू बदलत बदलत हॉलमध्ये रूपांतर झालं म्हणजे जे मग सुरुवातीला काही लोक फक्त हॉलमध्ये लग्न केले जायचे ते हॉल अत्यंत साधे असायचे पत्र्याचे असायचे चार भिंती असायच्या त्याच्यानंतर त्या हॉलचं रूपांतर लॉन्समध्ये झालं म्हणजे आता बऱ्यापैकी लोक लॉन्सकडे वळू लागलीत आणि छानपैकी लॉन असतो त्याच्यानंतर तिथे पण छोटा हॉल असतो एक दोन तीन रूम्स असतात जिथे वर पक्षवधू पक्ष वगैरे असं स्वरूप असतं आणि त्याच्यानंतर आता थ्री स्टार प्रॉपर्टी ज्या असतात म्हणजे रिसॉर्ट्स असतात हॉटेल्स असतात तिथे जाऊन लोक डेस्टिनेशन बिग फॅट वेडिंग्स सेलिब्रेट करतात आणि आता त्याचंही पुढचं स्वरूप म्हणजे तर पॅलेस वेडिंगचा फॅट सध्या आलाय की जिथे uh, जा जे किल्ले असतात म्हणजे आपल्या महाराजांचे किल्ले नाही महाराष्ट्रातले पण ज्यावेळेला तुम्ही राजस्थानला वगैरे चालतं तिकडे तुम्हाला तिकडच्या राजांचे जे किल्ले असतात किंवा त्या हिशोबाने पॅलेस जे असतात तर तिथे जाऊन ते व्हेन्यू तो संपूर्ण व्हेन्यू बुक केला जातो आणि तिथे दोन तीन दिवस किंवा चार दिवस किंवा मॅक्सिमम एक आठवडा चालणारं वेडिंग सेलिब्रेट केलं जातं आता आपण हा सगळा जो ग्राफ आत्ता पाहिला आहे ह्याच्यामध्ये फक्त जागा बदलली आहे का लग्नाची तर असं नाही विवाहाचं संपूर्ण स्वरूपच बदललं आहे कसं आज त्याचबद्दल चर्चा करूयात आता मंडळी आपल्या भारत देशामध्ये ना बॉलिवूड जे आहे किंवा सिनेमा जो आहे तर त्या सिनेमाचा प्रचंड जास्त प्रभाव आपल्या आयुष्यात असतो आणि या गोष्टीला आपण नाकारू शकत नाही लग्चचे किया ना, अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांचं लग्न झालं आणि तिने जे आउटफिट परिधान केलं होतं जो नेकलेस सिनेम घातला होता अगदी पुढच्या होणाऱ्या हजारो वेडिंग्समध्ये तुम्हाला सगळ्या ब्राईट्स तेच अनु अनुकरण करताना दिसतील अहो सगळ्यात मोठं उदाहरण जर का घ्यायचं झालं तर विरुष्का म्हणजे विराट कोहली आणि अनुष्काचं लग्न ज्यावेळेला झालं तोपर्यंत त्यांचं लग्न होईपर्यंत सगळे जरा डार्क कलर्स साड्या शालू किंवा लेंगे मार्केटमध्ये असायचे म्हणजे लाल आ, रंग असू देत मरून रंग असू देत पण ज्या वेळेला त्यांनी पेस्टल कलर्सचा ट्रेंड आणला तो आत्ताच्या काळात सुद्धा त्यांच्या लग्नापासून आतापर्यंत सुद्धा अगदी तसाच मार्केटमध्ये सुरू आहे आणि मला असं वाटतं की याच्यात काही गैर आहे का तर नाही आय थिंक रंग किंवा एक लग्नाचं स्वरूप किती लोकांना बोलवायला पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या इंडिव्हिज्युअल चॉईस आहेत आणि ज्याच्या त्याच्या खिशाला परवडण्याजोगे आहेत पण मग नक्की अशा काय गोष्टी आहेत ज्या थोड्याशा चुकीच्या होत चालल्यात त्याबद्दल सगळ्यात आधी बोलूया तर मंडळी एकोणीसशे एकसष्ट मध्ये हुंडा या गोष्टीवरती बंदी घालण्यात आली सरकारकडनं त्याच्यानंतर आपल्याला हुंडा पूर्णपणे बंद झालेला दिसतो का तर नाही ग्रॅज्युअली तो कमी कमी होत गेला इनफॅक्ट दोन हजार एकवीसच्या काळातली जर का आपण एक रिपोर्ट्सच्या अनुसार जर का आकडे पाहिलेत तर साधारण साडेसहा ते सात हजार या फक्त हुंड्यामुळे आत्महत्या केलेल्या मुलींच्या किंवा के सुनांच्या संख्या आहेत की ज्यांना छळवाद होत होता सासरच्या व्यक्तींकडनं जिंदगी पती सास और ननद ने दहेज के लिए प्रताड़ित किया Hung herself at her home in West Delhi after strangling her one and a half year old daughter. वाशिमच्या वाघझरी भागामध्ये हुंडाबळीचा प्रकार समोर आला मेघा शिंदे या नवभीता इत्याचा हुंड्यासाठी गळा चिरून तिची हत्या करण्यात आली तर मला असं वाटतं की या ज्या गोष्टी आहेत या लग्नाच्या वेळेस अवाढव्य खर्च केल्यानंतर सुद्धा जे सासरकडच्यांच्या अपेक्षा असतात तर त्या का शहरात आपल्याला वाटतं की टीअर टू टीअर वन सिटीजमध्ये अशा नाहीत पण ज्यावेळेला तुम्ही अजूनही खेडेपाड्यांमध्ये जर का चालतं तिथे तुम्हाला शिक्षणाअभावी या गोष्टी प्रचंड जास्त प्रमाणात आढळून येतील आणि मला असं वाटतं की ही गोष्ट कुठेतरी ते थांबायला पाहिजे पूर्णतः नष्ट व्हायला पाहिजे ती कशी नष्ट करू शकतो सोल्युशनबद्दल पण आज आपण बोलणार पण सगळ्यात आधी आपण एक एक करून प्रॉब्लेम्सबद्दल चर्चा करूया आता एक ॲव्हरेज इंडियन मिडल क्लास माणसाचं घरात जर का वेडिंग असेल तर तो त्याच्या ॲन्युअल इन्कमपेक्षा खूप जास्त पटीने एका लग्नामध्ये खर्च करतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की हे फार चुकीचं आहे कारण बरेचदा काय होतं की आता लग्न म्हटल्यानंतर आपल्याला चार चौघांसमोर आपलं स्टेटस मेंटेन करायचंय किंवा आपलं स्टेटस खूप जास्त आहे म्हणजे जा आपण अंतरुण बघून पाय पसरावे ही जी म्हण आहे ही तिथे लागू होत नाही मग त्यावेळेला लोन सर्रास लोन काढले जातात किंवा सर्रासपणे जमिनी जमीन, जमीन असेल तर ती विकली जाते किंवा दागिने गहाण ठेवले जातात अशा बऱ्याच गोष्टी करून मुलीचे जे आईबाप असतात तर ते लग्नाचा खर्च करण्यासाठी किंवा जो हुंडा द्या दे द्यायचा असतो त्याच्यासाठी खूप जास्त मोठ्या अमाऊंटचं कर्ज स्वतःच्या अंगावर काढून घेतात मुलगी लग्न होऊन ज्या वेळेला सासरी जाते त्याच्यानंतर ते आयुष्यभर ते कर्ज फेडत असतात आणि काही काही तर त्याच्या कर्जाअभावी प्राणही सोडतात पण तरीही ते कर्ज त्यांच्याकडनं फेडलं जात नाही असे खूप एक्झाम्पल्स आहेत पूर्वीच्या काळी ॲक्च्युली लग्नावरती इतका खर्च केला जायचा नाही फक्त जे काही खूप खूपच रिच जी माणसं असायची तर त्यांच्याकडनं खूप बिग फॅट डेस्टिनेशन वेडिंग खर, याच्यावरती खर्च केला जायचा एक्झाम्पलसाठी आणि अभिषेक बच्चनचं लग्न ज्यावेळेला झालं होतं तुम्हाला आठवतं का त्या काळात कोणाचं कधी वीस आणि चाळीस आणि पन्नास लाखांचं लग्न झालं असेल अजिबात नाही पण आत्ता काय झालंय की आपल्या भारत देशात थोडं श्रीमंत होतंय टच फूड म्हणजे व्हायला पाहिजे आणि बऱ्यापैकी पैशांची देवाणघेवाण मेक इन इंडिया आपले स्टार्टअपला आलेलं नवीन ट्रेंड या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की पैसा खूप आला आहे हातामध्ये आणि त्याच्यामुळे का काय झालंय की टिअर वनमध्ये आज सुद्धा पन्नास लाख ते एक करोडपर्यंतचा खर्च केला जातो एका लग्नासाठी आणि त्यातलं एक ते दोन लग्न मी स्वतः होस केलेले आहेत त्याच्यामुळे मी ते लग्न पाहिलेले आहेत फार जवळून आम्ही ते मॅनेज केलेले आहेत त्याच्यानंतर जर का टिअर टूमध्ये तुम्ही गेलात तर साधारण तुम्हाला पंचवीस ते तीस लाखांपर्यंतचे वेडिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि तेच तुम्ही जर का टिअर थ्रीमध्ये गेला तर एक अत्यंत ॲव्हरेज लोअर मिडल क्लास माणूस आठ ते दहा लाखांमध्ये लग्न करतो आता या लग्नामध्ये सगळ्या गोष्टी येतात म्हणजे दागिन्यांची खरेदी कपड्यांची खरेदी देवाणघेवाण व्हेन्यूचा पैसा साऊंड सिस्टीम अँकर आर्टिस्ट डेकोरेटर त्याच्यानंतर जेवण खावण येणाऱ्या पाहुण्यांची सोय त्यांच्या राहण्या खाण्यापिण्यासाठी एक हॉटेलच्या रूम्स बुक केल्या जातात त्यांना कपडे दे देणं असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्यामुळे मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ऋण काढून कधीही सण करू नये आणि या मताची मी आहे की आपलं जितकी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीत आपण पुरेपूर व्यवस्थितपणे लग्न पार पाडू शकतो जस्ट बिकॉज कोणीतरी आपल्या नातेवाईकांमध्ये तीस लाखांचं लग्न केले म्हणून मला चाळीस लाखांचं करायचं आहे हे फार चुकीचं आहे आणि हा ॲटिट्यूड इंडियन्समध्ये खूप जास्त आपल्याला पाहायला मिळतो स्पेशली मला खूपदा बघायला मिळालेला आहे फक्त बरोबरी करायची असते समोरच्याची मग काही काही जण तर बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजची बरोबरी करण्यासाठी त्यांनी कसं म्हणजे जसं की कटरीना आणि विकी कौशल लो या दोघांचं लग्न प्रचंड हाईप मोठं क्रिएट झालं होतं मग त्याच्यानंतर जेवढेही वेडिंग्स राजस्थानमध्ये झाले तुम्ही तिथे जाऊन बघा की त्यांच्या लग्नाच्या आधीचे रेट्स आणि आत्ताचे रेट्स खूप जास्त तफावत आहे सो हाच सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे की दुसऱ्याची बरोबरी करण्यामध्ये आपण बरेचदा ऋण काढून सण करत असतो ते खूप चुकीचं आहे आता वेडिंग इंडस्ट्री ही चुकीची इंडस्ट्री आहे का तर नाही ला, का माहिती कारण एक लग्न ज्यावेळेला आपल्या भारत देशामध्ये होतं ना त्यावेळेला लाखो रुपयांची उलाढाल होत असते त्या एका लग्नामध्ये शंभर घरांमध्ये रोजगार उपलब्ध होतो त्याच्यामुळे एक ॲव्हरेज जर का आकडे आपण पाहिले तर वर्षभरामध्ये साधारण दरवर्षी चार लाख कोटी रुपयांची उलाढाल भारत देशामध्ये होणाऱ्या लग्नांमुळे होते पण माझा प्रॉब्लेम या गोष्टीने आहे की ज्या वेळेला आपण आपल्या बजेटच्या बाहेर जाऊन कर्जबिरज काढून अगदी समोरच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तरफडत असतो ते सगळ्यात मोठं चुकीचं आहे आणि ते थांबवायला पाहिजे पुढचा प्रॉब्लेम जर का बोलायचं झालं तर आत्ताच्या काळात सुद्धा तुम्ही बिलीव्ह नाही करणार कारण आपण शहरांमध्ये राहतो त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही पण मी बरेचदा खेडेपाड्यांमध्ये सुद्धा जाते तिथे मला असं समजतं की लग्नाचा ऐंशी ते नव्वद टक्के खर्च हा मुलीकडच्यांना फक्त उचलायचा असतो का कारण त्यांची मुलीची बाजू असते आणि अनफॉर्च्युनेटली खूप गरीब घरातल्या मुली किंवा ज्या जास्त शिकलेल्या नसतात स्वतःच्या पायावर उभ्या नसतात शिक्षण जास्त झालेलं नसतात त्यांना ह्या गोष्टी बेअर करायच्या असतात आणि तिथेच त्यांच्या मुलीच्या फॅमिलीवरती खूप जास्त बर्डन असतं त्याच्यातच आत्महत्या वाढणं किंवा या सगळ्या गोष्टी त्याला जुळूनच अगदी समोर येतात नवी मुंबईत कामोठे इथं हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चटके देऊन शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याची घटना घडली आहे पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणून असा की तो म्हणजे आजकालचे वेडिंग हे इन्स्टाग्रामेबल झालेले आहेत आता त्याच्यामध्ये प्री वेडिंग हे एक नवीन फॅड आलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात प्री वेडिंग वगैरे असं काही नसायचं थेट अगदी हळदीला किंवा स सकाळी साखरपुड्याला सा सगळे दोन्ही फॅमिलीज एकमेकांना भेटायच्या नवरदेव नवरी एकमेकांना भेटायचं पण आत्ता काय होतं की प्रॉपर प्री वेडिंगचा एक सेट केला जातोय म्हणजे तिथे प्रॉपर प्रोडक्शन व्हॅल्यू असते तसं एक फिल्म कशी शूट केली जाते अगदी तसं माझा याला विरोध आहे का अजिबात नाही पण यात काही अंशतः असे प्रॉब्लेम्स सुद्धा आलेले आहेत पेपरात बातम्या सुद्धा आलेल्या आहेत की बरेचदा प्री वेडिंगसाठी मुलगा आणि मुलगी लग्नाच्या आधी कुठेतरी जातात ए काश्मीर किंवा राजस्थान वेरेवर आणि तिथे जाऊन शूट केल्यानंतर तेवढ्या काळात त्यांची लग्न मोडलेली आहेत किंवा लग्न एक दोन वर्षानंतर तुटलेली पण आहेत मग अशा वेळेस एक क्षण तुम्ही प्रायव्हेट क्षण त्या प्री वेडिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले असतात त्याच्यानंतर आय डोंट थिंक इट विल बी इझिअर फॉर बोथ ऑफ देम टू मूव्ह ऑन कारण का त्या गोष्टी तुम्ही सगळ्या जगासमोर मांडलेल्या असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा नवीन व्यक्तीला यु नो आयुष्यात आणणं आणि लग्न त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्री वेडिंग या गोष्टीमध्ये सुद्धा थोडीशी सभ्यता जर का आपण ठेवू शकत असू तर मे बी त्यात कोणाचं काही वाईट नाही आहे किंवा सगळ्यांचा फायदाच त्याच्यामध्ये आहे तर आता इन्स्टाग्रामेबल वेडिंग मी यासाठी म्हणलं कारण का आगे 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 आग फक्त रील्स आणि फोटो आणि कॅन्डिट आणि आपला प्रॉपर एक अँगल व्यवस्थित आला पाहिजे या गोष्टींमध्ये ना ती पाठ ते रीती रिवाज किंवा त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे मंत्रोच्चार आहे ते मंत्र आपण सात फेरे का घेतोय सात वचनं कुठली घेतोय सप्तपदी सप्तपदीमधली कुठली वचनं आहेत ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून न घेता फक्त फोटोजकडे लक्ष असणं हे सर्रासपणे आपल्याला पाहायला मिळतं पूर्वीच्या काही लग्न वेळेवर लागायची पण आत्ता एकही मला असं वाटतं हार्डली तुम्ही जर का महिनाभरात दहा लग्न अटेंड करत असाल तर एकही लग्न वेळेत नाही लागणार का माहिती आहे कारण ब्राईड ग्रूम या दोघांना रेडी होण्यामध्येच ऑलरेडी खूप लेट होतं त्याच्यानंतर त्या आल्यानंतर त्यांचं तासभर शूट होतं प्रत्येक विधीच्या आधी त्यांचं प्रत्येक कॉस्ट्यूममध्ये तासभर शूट केलं जातं वेगळं मग त्यांची एंट्री केली जाते त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी थोड्याशा मी म्हणत नाही की फोटोज व्हिडिओ तुम्ही काढू नका पण लेट देम डू दे जॉब म्हणजे फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स हे त्याच्यामध्ये तो त्यांचा प्रांत आहे त्यांना सगळं ठाऊक आहे तर तुम्ही फक्त तुमचं लग्न एन्जॉय करा तुम्ही तुमचे विधी एन्जॉय करा ते विधी पुन्हा तुमच्या आयुष्यात नाही येणार तुम्ही पुन्हा सात फेरे घेणार नाही आहात पुन्हा तुमची लगिन गाठ नाही बांधली जाणार आहे पुन्हा कानपेळी नाही होणार आहे या सगळ्या गोष्टी आवर्जून लक्ष घालून एन्जॉय करा ते गुरुजी आपल्याला काय सांगतात आता यात पुढचा मुद्दा माझा हाच आहे की बरेचदा आम्ही इव्हेंट मॅनेजर्स म्हणजे वेळेभावी क्लाइंट आमच्या समोर जाऊन गुरुजीने म्हणतो ओ गुरुजी पटापटा आटोपा मग गुरुजींना पाऊन तासाचे जे ऍक्च्युअल मंत्रोच्चार शास्त्रोक्त पद्धतीने जो विवाह सोहळा संपन्न व्हायला पाहिजे तो त्यांना दहा आणि बारा मिनिटात आणि पंधरा मिनिटात आटोपावा लागतो हे इतकं दुर्दैव आहे आणि मग म्हणून मला असं वाटतं की मग कुठल्या अपेक्षेने तुमची लग्न टिकती ही तुम्ही अपेक्षा ठेवताय कारण त्या विधीला महत्त्व आहे देवाब्राह्मणांच्या साक्षीने अग्नीला साक्षी मानून आपण विवाह सोहळा पार पाडतोय तर त्या गोष्टीला जो जो विधी सगळ्यात महत्वाचा आहे त्याला तितका वेळ देणं खूप गरजेचं आहे मग बाकीच्या गोष्टी येत राहतील पुढचा सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट असं झालाय हल्ली एक नवीन फॅड आलाय की हळदीच्या दिवशी दारूची पार्टी असेल बॅचलर्स पार्टी असेल मला असं वाटतं की दारू अल्कोहोल हे आपलं कल्चर नाही आहे हे कल्चर फॉरेन कंट्रीजवर आलेलं आहे कारण तुम्ही आजही जर का पाहिलं तर त्यांच्या लग्नाच्या तिथे वाईन किंवा शॅम्पियनची बॉटल असते ती उडवून एकमेकांना वाईन पास पासतात हातामध्ये हात क्रॉस करून आणि मग त्यांचं रिंग एक्सचेंज होतात हे आपलं कल्चर नाही आहे त्याच्यामुळे दारूला तुम्ही जितकं जास्त लांब दोन दिवस जर का तुम्ही कंट्रोल करू शकत नसाल तर मला नाही वाटत तुम्ही संस्कृतीला धरून आहात अजिबात स्पेशली तरुण मंडळी म्हणजे खूपदा असं होतं आमच्या समोर त्या गोष्टी होत असं कारण मी तब्बल तेरा वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करते आतापर्यंत तीन चार पेक्षा जास्त लग्न आम्ही लावलेली आहेत आम्ही सरनाच पाहतो की एखादा माणूस खूप जास्त प्यायलेला असतो आणि मग तो गैरवर्तवणूक करायला लागतो आणि मग का कोणाचं लग्न खराब करायचं आणि मला असं वाटतं की दारू पिल्यानेच तुम्हाला सेलिब्रेट करता येणार आहे का तर असं नाही आहे तुम्ही मनसोक्तपणे नाचा त्याला कोणी तुम्हाला अडवत नाही आहे पण प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करण्यासाठी दारूच पाहिजे ही गोष्ट बॉलिवूडने शिकवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जो ह्यूज इम्पॅक्ट आहे तो आपल्या माइंड्सवरती अनफॉर्च्युनेटली खूप जास्त झालेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे आफ्टर पार्टी आहे दारू प्यायची काही काही तर आजकाल हल्ली लिटरली यू वोंट बिलीव्ह पण आम्हाला हुक्का वगैरे अरेंज करायला सांगतात ऑफकोर्स आम्ही नाही करत पण समोरून तसे डिमांड ऐकल्यानंतर खूप वाईट वाटतं की इतकं घाणेडं स्वरूप तुम्ही करताय लग्न आणि विवाह या पवित्र विधीचं स्वतः तुम्ही म्हणाल की गायत्री तू सगळे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स मांडते पण सोल्युशन्स काय डोंट वरी आज आपण सोल्युशन्स बद्दल सुद्धा चर्चा करणार ऑफकोर्स हे सोल्युशन्स मला योग्य वाटतंय तेरा वर्षांचा माझा अनुभव कदाचित तुमच्या अनुभवासमोर खूप छोटा असेल तुम्हालाही काही इतर सोल्युशन्स सापडत असेल तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा कॉमेंट सेक्शन खुला आहे तुम्हाला सगळ्यांसाठी सोल्युशन नंबर वन आपल्या लग्नात येणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्ही पत्रिकेत लिहून पाठवा आहेर न आणता एक एक प्लांट आणा आता तुम्ही म्हणाल की या चारशे माणसं जर का तुझ्या लग्नाला येत आहेत तर चारशे प्लांट्स लावणार कुठे का नाही लावणार विल गेट सो so मेनी प्लेसेस तुम्ही एखाद्या मंदिराच्या तुमच्या शहरांमध्ये असणारे जे मंदिर आहे तिथे त्याजूबाजूला तुम्ही प्लांट्स लावा खूप अशा जागा असतात जिथे तुम्ही जाऊन प्लांटेशन करू शकता तुम्ही छान छान ती सगळी रोपटी लावू शकतात आणि मलाच वाटतं की जर हे एक वर्षभर जरी भारतातल्या सगळ्या विडिंगमध्ये केलं गेलं ना तुम्ही बघा जे ग्लोबल वॉर्मिंगचा जो प्रॉब्लेम होतोय ना तो खूप अर्थाने कमी होईल पुढचं सोल्युशन आपण असं एक ओ, मी असं मांडू शकते की जे मुलगा आणि मुलगी आहे त्यांचं तेव्हाच लग्न लावून द्या ज्यावेळेला दोघेही जण आप आपल्या पायांवरती उभे आहेत त्याचं कारण असं की दोघाही जणांना हे सांगा की बाबा रे तुमचं लग्न तुम्हाला किती पैशांमध्ये करायचं ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वबळावर करा म्हणजे काय होईल की जो अवाडव्य खर्च आहे तर तो कमी होईल तिसरी महत्वाची गोष्ट की हुंडा ना तुम्ही द्या ना तुम्ही घ्या ऑफकोर्स आपण सगळेजण जनरेशन जनरेशनमध्ये बॉर्न झालेला होतो त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या घरात एक ॲव्हरेज असंच आहे की हम दो हमारे दो बरोबर तर त्याच्यामध्ये आपल्या आई बाबांनी एक मुलगा एक मुलगी होऊ दिली ऑफकोर्स काही जणांमध्ये दोन भाऊ असतील काही घरं घरांमध्ये दोन बहिणी असतील पण मला असं वाटतं की जिथे एक ॲव्हरेज भाऊ आणि बहिणींची जोडी आहे घरामध्ये तुम्ही हुंडा देऊ पण नका हुंडा घेऊ पण नका इतकं सोपं गणित आहे आता अन्नदान करणं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे बरोबर आणि त्याच्याचमुळे मला आपली हिंदू संस्कृती प्रचंड आवडते आता लग्नामध्ये खऱ्या अर्थाने अन्नदानाचं आपल्याला पुण्य मिळायला हवं त्याच्यासाठी आपण एका सगळ्या लोकांना बोलावतो आपल्या आपतेष्ट मंडळींना आणि त्यांना जेव घालतो जर का तुम्ही दोनशे तीनशे लोकांना लग्नात बोलवत असाल तर तुम्ही बाकीचे शंभर दोनशे जणांचा एक्स्ट्रा स्वयंपाक करून तो जवळपास एखाद्या आश्रमशाळेमध्ये दे देऊ शकता प्रत्येक शहरामध्ये वृद्धाश्रम असतात अनाथ मुलांचे आश्रम असतात अंधशाळा असतात तुम्ही तिथे आरामात देऊ शकता आधी फक्त त्यांना सोचयला द्या मला असं वाटतं छोटी छोटी पावले आहेत जी आपण कदाचित घेतली एका रात्रीत न होणार पण एका एकाने घ्यायला लागलो तर ऑफकोर्स सगळ्या जणांना त्याच्यातून एक नक्कीच प्रेरणा मिळेल मी एक दोन ठिकाणी असे व्हिडिओज पाहिले होते की जिथे केटरिंग मॅनेजरने एक माणूस अपॉइंट केला होता जर तुम्ही डिशमध्ये जेवण घेतलेलं आहे जेवण करायला लग्नामध्ये आणि जर का तुम्ही उष्ट त्याच्यामध्ये अगदी बचाबाचा उष्ट पाडले आणि तीच प्लेट जर का तुम्ही खाली टाकायला गेले तर तिथे एक त्यांनी एक माणूस उभा केलाय जो तुम्हाला लिटरली सांगतो की जोवर तू पूर्ण डिशमध्ये संपवणार नाही तोवर तू डिश खाली नाही ठेवू शकत अँड आय रिअली लवड इट कारण आपल्यामध्ये अन्न हे देवा समान आहे आपण पूर्ण ब्रह्म म्हणून समजतो त्याच्यामुळे अन्न पायदळी तुडवणं किंवा त्याला वेस्टमध्ये घालणं हे फार चुकीचं आहे लग्नामध्ये बसत असताना हे का करतोय ह्याच्यामध्ये हे हेच सामान का वापरले गुरुजी जे मंत्र म्हणतायत मागचं काय महत्व आहे हे सगळं हे का हा प्रश्न विचारायला शिका तरच तुमच्या आयुष्यातली बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील फक्त उगाच करायचे म्हणून करायचं लग्न मंगळसूत्र मग घालायचं मग त्यात मंगळसूत्र पहिले पंधरा सोळा दिवस का उलट घालतात हे विचार गुरुजींना त्याच्या दोन्ही पायांमध्ये हळदी आणि कुंकू का भरतात हे सुद्धा विचारा गुरुजींना मला असं वाटतं की दोन दिवस शास्त्रोक्त पद्धतीने पवित्र पद्धतीने लग्न होतं त्याच्यानंतर तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला पण फक्त लग्नामध्ये मॉडर्नायझेशन आणू नका आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जर तुम्ही तुमच्या लग्नाला वीस लाख रुपये खर्च करणार असाल तर फक्त पंधरा लाखांमध्ये ते लग्न करा पाच लाख रुपये नवरदेव आणि नवरी या दोघांच्या आयुष्यात त्यांना एक इन्व्हेस्टमेंट म्हणून करायला द्या पुढे जाऊन आपल्याला नाही माहिती कदाचित जी हाऊसवाइफ तुमची सून आहे ती काहीतरी बिझनेस त्याच्यामध्ये सुरू करू शकते आणि ट्रस्ट मी खूप असे बिझनेसेस असतात जे कमीत कमी, कमी सुद्धा सुरू केले जाऊ शकतात त्या दोघांना सोबत ग्रो होण्यासाठी ते खूप जास्त मदतीचं ठरेल त्याच्यामुळे मला सगळ्यांनाही विनंती करायची आहे की जे आजकाल फक्त एक हायफाय आणि एक सोशल स्टेटस मेंटेन करण्यासाठीचं विवाहाचं जे स्वरूप बदललं जात आहे ज्याच्यामध्ये विधी गुरुजी मंत्रोच्चार शास्त्र या सगळ्या गोष्टींना सर्रासपणे इग्नोर केलं जाते आणि फक्त धांगडदिंगा आणि दारूच्या पार्ट्या आणि या सगळ्या गोष्टी आणि मॉडर्नायझेशनच्या नावाखाली बऱ्याच अजून खूप सगळ्या गोष्टी होत्या त्या मी मांडूही शकत नाही आहे पण या सगळ्या गोष्टी जर का करणं आपण थोडंसं टाळलं तर कदाचित आपल्या येणाऱ्या काही पिढींना आपण आपली हिंदू संस्कृती अशीच वाचवून पुढे त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकू सो so, येस yes, uh, इतकंच माझं म्हणणं होतं या व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला अजूनही काही पॉईंट्स सुचत असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे मी एक हिंदू संस्कृतीत जन्माला आलेली मुलगी आणि मला प्रचंड अभिमान आहे की मी महाराष्ट्रात जन्माला आलेले आहे मला माझ्या संस्कृतीला वाचवण्यासाठी जे जे काही करता येईल ते ते मी सगळं करते जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल मनापासून तर फक्त तो लाईक जे आहे ते फक्त बटन दाबा कारण का ती एक पोस्ट आहे माझ्यासाठी की येस एवढ्या ये लोकांना माझा व्हिडिओ आवडतोय म्हणजे मला तुमच्याकडनं प्रतिसाद मिळतोय आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका सिटी लाईट्स मराठी या चॅनेलला खूप आगळेवेगळे विषय घेऊन आम्ही येत असतो काही काही तर असे विषय असतात जे ज्यावर ते आजवर कोणीच बोललेलं नाहीये त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ मला असणं खूप गरजेचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्लीज काळजी घ्या अँड आउट